नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लीना विजय स्टडी आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण आज अशा पद्धतीने भेटण्याचं एक महत्वाचं कारण आहे. आपण बघा, आपल्या संयुक्त गट व एक्झाम साठी राज्यशास्त्राच्या मॉड्यूलला सुरुवात करणार आहोत. मग आता हे राज्यशास्त्राचं मॉड्यूल आपल्याला कसं कव्हर करायचंय त्याचं डिस्कशन किंवा तुम्ही म्हणू शकता एक इंट्रोडक्शन लेक्चर हे असणार आहे. थोडासा फ्लो कसा असणार आहे ना पूर्ण आपल्या या मॉड्यूलचा, तेच आपल्याला बघायचंय. जास्त काही एवढं डिस्कशन करायचं नाहीये, एकदम छोटंसं लेक्चर असणार आहे. तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण हे मॉड्यूल कशा पद्धतीने कव्हर करणार आहोत. आणि बघा, थोडंसं मोठं मॉड्यूल असणार आहे हे राज्यशास्त्राचं, कारण 10 ते 12 प्रश्न हे आपल्याला प्रीलियम्सला विचारले जातात. मग त्यानुसारच जे सगळे महत्वाचे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात, तर असे प्रत्येक टॉपिक आपल्याला डिटेल मध्ये चांगला कव्हर करायचा आहे. म्हणजे कोणताच पॉइंट आपला मिस झाला नाही पाहिजे. तर बघा, थोडासा मॉड्यूल मोठा वाटू शकतो, पण डोंट वरी, आपण एकदम एन्जॉय करून मजा करून पूर्ण मॉड्यूल कव्हर करायचं आहे. ओके, सो मग आता बघूया आपल्याला कसे कसे लेक्चर्स घ्यायचे आहेत, किती लेक्चर्स असणार आहेत. तर एक तर मी तुम्हाला एक्झॅक्ट लेक्चर्स किती होतील ते नाही सांगत, अप्रॉक्सिमेट 30 लेक्चर्स होऊ शकतात. मग जर तुम्ही तुमच्यासाठी अभ्यासासाठी स्वतःचा एक जर टाइम टेबल बनवताय, तर तुम्ही 30 डेजचा टाइम टेबल बनवला ना तरी सुद्धा चालेल, त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. मग आता हे जे लेक्चर्स आहेत ते कसे होतील, आणि 30 लेक्चर्स अप्रॉक्सिमेट का सांगते, कारण की काही असे ना यामध्ये टॉपिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा मूलभूत हक्क आहे, त्याचप्रमाणे संसदे, अजून आपल्या ज्या स्थानिक शासन संस्था आहे, तर हे जे काही टॉपिक्स आहेत ना ते आपल्याला पार्ट्स मध्ये कव्हर करावे लागतील. कारण की खूप मोठे, जर समजा मी 2-3 तासांचं तुमचं लेक्चर घेतलं तर तेवढा वेळ तुम्ही बघणार आहात का? नाही बघणार, तुम्ही बोर होऊन जाल. मग म्हणूनच आपण ते पार्ट्स मध्ये कम्प्लीट करूया. मग एक अप्रॉक्सिमेट 30 लेक्चर्सचं टाइम टेबल तुम्ही आखून चालू शकता. ओके, सो मग आता यामध्ये जेव्हा आपण सगळे टॉपिक्स करतोय, आता मी प्रत्येक लेक्चर वाईज नाही सांगते तुम्हाला, प्रत्येक टॉपिकनुसार सांगते. मग जेव्हा आपण हे टॉपिक्स करतोय ना, तर त्याचे अभ्यास करताना तुम्ही 3 पार्ट्स करू शकता. 3 पार्ट्स कसे, बघा मी तरी तसे केलेले आहेत. आता हे 3 पार्ट्स कशा पद्धतीने असणार, पहिला जो पार्ट आहे ना तो आपल्या घटनेच्या मांडणीवर असेल. घटनेची मांडणी म्हणजेच त्याच्यामध्ये जसं घटना निर्मिती येईल, आपलं जे संघराज्य क्षेत्र आहे त्याच्याबद्दल येईल, त्यानंतर सरनामा, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, या सगळ्यांचा समावेश कशात होणार आहे, तर पार्ट 1 मध्ये घटनेच्या मांडणीमध्ये. ओके, नंतर जो आपला सेकंड पार्ट असणार आहे तो असणार आहे आपल्या शासन पद्धतीवर. मग ही शासन पद्धती काय असणार आहे, त्यामध्ये संसद, केंद्र शासन, राज्य शासन, या सगळ्यांचा समावेश आपल्या शासन पद्धतीमध्ये होईल, तर हा एक सेकंड पार्ट असणार आहे. आणि थर्ड पार्ट मध्ये इतर गोष्टी. तर बघा, थर्ड पार्ट जरी मी इतर घटक असं म्हणत असली तरी तो सुद्धा परीक्षेला महत्वाचा आहे, कारण त्यामध्ये आणीबाणी सारखा टॉपिक आहे. नंतर ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासारखा टॉपिक आहे, म्हणजेच आपलं जी 73 आणि 74 घटनादुरुस्ती होती ते. ठीक आहे, मग आता आपण एक एक जो टॉपिक आहे तो कसा कव्हर करणार आहोत. पहिलंच लेक्चर असणार आहे आपलं ते म्हणजे घटनेची निर्मिती. मग यामध्ये घटनेची निर्मिती कशा पद्धतीने झाली, घटना समितीची संरचना काय होती, कोण कोण होतं त्यामध्ये. नेहमी परीक्षेला प्रश्न विचारले जातात ना, तुम्ही आधीचे प्रश्न पत्रिका उचलून बघितल्या सुद्धा असतील, तर त्यामध्ये तुम्हाला यावर प्रश्न मिळाले असतील, राईट. नंतर आपण सेकंड टॉपिक बघणार आहोत ते म्हणजे संघ आणि त्याचे क्षेत्र. महत्वाचा खूप आहे हा टॉपिक बघा, कारण की यामध्ये असे खूप लहान लहान पॉइंट्स आहेत जे नेहमी परीक्षेला विचारले जातात. जसं जे राज्य पुनर्रचना आयोग आहे त्याच्याविषयी प्रश्न विचारले जातात. नंतर त्याचबरोबर अजून तुम्ही म्हणू शकता की आत्ता म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगानंतर कोणकोणत्या राज्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली, किंवा त्या रिलेटेड जर कोणत्या घटनादुरुस्त्या असतील तर त्यावर जोड्या लावांमध्ये प्रश्न येतात. नंतर आहे ते म्हणजे सरनामा. सरनामा का आहे, तर आपल्या राज्यघटनेचा एक प्रकारे ई सेन्स आहे, राईट. पूर्ण राज्यघटनेमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते एकत्रित आपल्याला सरनाम्यामध्ये मिळतं. मग त्यामध्ये काही महत्वाची मूलभूत तत्व दिलेली आहेत जी आपल्याला पुढे राज्यघटनेचा अभ्यास करताना समजतात. तर त्या सगळ्या तत्वांचा अभ्यास आपल्याला संविधानाच्या सरनाम्यामध्ये करायचा आहे. नंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे नागरिकत्व. नागरिकत्व सध्या आपण म्हणू शकतो आयोग याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतो, कारण की यामध्ये जो आपला नागरिकत्व कायदा आहे 1955 त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली, एक रिसेंट दुरुस्ती मागे करण्यात आलेली आहे, तर त्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. नंतर महत्वाचा आयोगाचा सर्वात फेवरेट टॉपिक म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क कोणकोणते आहेत, त्याला संरक्षण देण्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या, सर्वोच्च न्यायालय तसंच उच्च न्यायालयाला कोणते हक्क देण्यात आलेले ते बघायचे. नंतर मार्गदर्शक तत्वे. बघा, आपल्या देशाचा कारभार जो चालतो ना
ते आपण म्हणू शकतो मार्गदर्शक तत्वे ते कारभार चालवण्यासाठी मदत करत असतात. मग कोणकोणती तत्व आहेत ही जी आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे मूलभूत कर्तव्य. मग मूलभूत कर्तव्य सुरुवातीला तर आपल्या राज्यघटनेमध्ये नव्हती, राईट? नंतर ऍड करण्यात आली. मग ती कधी ऍड करण्यात आली, का ऍड करण्यात आली आणि कोणकोणती ही मूलभूत कर्तव्य आहेत ते आपल्याला बघायचं आहे. नंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे घटना दुरुस्ती. तर घटना दुरुस्तीची प्रोसिजर कोणकोणती दिलेली आहेत, नंतर त्या रिलेटेड आर्टिकल्स कोणते आहेत ते बघायचे. आता इथे घटना दुरुस्ती पर्यंत ना हा तुमचा भाग एक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं घटनेसंबंधीची जी संरचना आहे ती भाग एक मध्ये दिलेली आहे, राईट? मग यामध्ये ना हा टॉपिक जो पार्ट वन किंवा जे सुरुवातीचे 9-10 लेक्चर्स आहेत ना ते तुम्हाला थोडेसे बोरिंग वाटू शकतात. कारण की बघा यामध्ये ना भरपूर असे आर्टिकल्स आहेत जे तुम्हाला पाठांतरच करायचे आहेत. जसं मूलभूत हक्का रिलेटेड कोणकोणते आर्टिकल्स आहेत, मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा भरपूर आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला पाठ करायचे. जोड्या गावांमध्ये भरपूर वेळा हे आर्टिकल्स आणि त्या रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असेल ती विचारली जाते. ओके, नंतर मग येणार आहोत आपण पार्ट टू कडे. पार्ट टू मध्ये सर्वात पहिल्यांदाच आपण बघणार ते म्हणजे संसद. आता जेव्हा आपण संघ शासनाचा अभ्यास करतो तर संघ शासनामध्ये तीन पार्ट्स येतात. तीन पार्ट्स कोणकोणते आहेत? एक म्हणजे आपलं कायदेमंडळ, दुसरं म्हणजे कार्यकारी मंडळ आणि तिसरं कोणतं आहे तर न्यायमंडळ, म्हणजेच आपली जी ज्युडिशियल सिस्टम आहे ती. त्याचाच अभ्यास आपल्याला करायचा. तुम्ही म्हणू शकता आपल्या या राज्यशास्त्र विषयामधला सर्वात वास्ट जर कोणता टॉपिक असेल तर तो आहे संसद. मग संसदेमध्ये आपण जसं राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा त्याचप्रमाणे कायदे निर्मितीची प्रक्रिया कशा पद्धतीने होते, नंतर काही संसदीय समित्या आहेत त्यावर कधी कधी प्रश्न विचारले जातात ते पण आपण बघूया, कारण की मीस आपल्याला काहीच करायचं नाहीये. नंतर जे कार्यकारी मंडळ आहे जसं पंतप्रधान आहे त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ आहे आणि महत्वाचं म्हणजे महालेखा परीक्षक सुद्धा आपण त्यात करणार आहोत. त्यानंतर आपण न्यायमंडळामध्ये मग सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय त्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि इथे महत्वाचं म्हणजे आयोग सर्वात जास्त न्यायमंडळावर प्रश्न कशातून विचारतो माहितीये, तर ते आहे न्यायिक पुनर्विलोकन. मग हे नक्की न्यायिक पुनर्विलोकन काय आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नंतर आपण राज्य विधिमंडळ बघणार आहोत. आता जे राज्य विधिमंडळ आहे जसं आपल्या केंद्रात संसद आहे, जे केंद्राचं कायदेमंडळ आहे त्याला आपण म्हणतो संसद आणि जे राज्याचं कायदेमंडळ आहे त्याला आपण म्हणतो राज्य विधिमंडळ. तर सेम तसंच आहे, जसं राष्ट्रपती तसे राज्यपाल, मुख्यमंत्री, नंतर राज्याचं मंत्रिमंडळ, विधानसभा, विधान परिषद. आणि स्पेसिफिक जेव्हा आपण इथे आता राज्य विधिमंडळाचा अभ्यास करतो ना तर महाराष्ट्राच्या विधानमंडळाला किंवा विधान परिषदेला समोर ठेवून आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. कारण की प्रत्येक राज्यामध्ये थोडीशी याबद्दलच्या तरतुदी किंवा आपण म्हणू शकतो जी ओव्हरऑल यामध्ये थोडासा आपल्याला फरक आढळून येतो म्हणून आपण स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या बाबतीत बघणार आहोत. नंतर आता इथपर्यंत झालं आपण सगळं शासनासंबंधीचं बघितलं. नंतर आपल्याला बघायचं केंद्र राज्य संबंध आणि आंतरराज्य संबंध. सध्या आयोग आतापर्यंत आपण बघितलं ना तर आयोगाचा एक आवडता विषय राहिलेला आहे ते म्हणजे केंद्र राज्य संबंध आणि आंतरराज्य संबंध. तर यामध्ये हे संबंध कसे आहेत, केंद्राला कोणकोणते अधिकार देण्यात आलेले आहेत, राज्याला कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत, जर आंतरराज्यीय परिषदा म्हणजे काय आहेत आणि आंतरराज्यीय जर काही डिस्प्युट्स असतील तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात, लवाद कसे स्थापन केले जातात यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नंतर येतं म्हणजे केंद्रशासित प्रदेश. मग केंद्रशासित प्रदेशाबद्दलच्या काही महत्वाच्या तरतुदी आहेत, तसंच दिल्ली NCR बद्दल सुद्धा आपण बघणार आहोत. आणि नंतर आहे जम्मू काश्मीर. आता जम्मू काश्मीर मधून तर कलम 370 हा पूर्णपणे रद्द करण्यात आलाय, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मग त्यानंतर आता जम्मू काश्मीर कशा पद्धतीने चालतंय ते थोडस आपण एकदम छोट्याशा लेक्चर मध्ये बघणार आहोत. आणि नंतर आता इथपर्यंत झालं आपलं पार्ट 2, यामध्ये केंद्र शासन राज्य शासन दोन्हींचा आपण अभ्यास करणार आहोत. नंतर येणार आहे ते म्हणजे थर्ड पार्ट, इतर ज्या तरतुदी आहेत त्या. तर मग थर्ड पार्ट मध्ये काय काय आहे, जसं आणीबाणी व्हेरी इम्पॉर्टंट, नेहमी परीक्षेला विचारलं जातं, राष्ट्रीय आणीबाणी, तसंच राष्ट्रपती राजवटी, आर्थिक आणीबाणी, राष्ट्रपतींना या आणीबाणीबद्दल कशा पद्धतीचे अधिकार मिळालेले आहेत, ते आणीबाणी कधी जाहीर करू शकतात याविषयीची सगळी माहिती आपल्याला घ्यायची आहे. नंतर घटनात्मक संस्था आहेत, बघा घटनात्मक संस्था म्हणजेच कोणत्या, जसं निवडणूक आयोग आहे, नंतर केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, राज्य लोकसेवा आयोग आहे, यांचा अभ्यास आपण करणार आहे. आणि नंतर शेवटी सर्वात महत्वाचा पार्ट राहतो ते म्हणजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था. मग यामध्ये आपला पंचायत राज येणार आहे, त्याचप्रमाणे दुसरं ज्या नागरी स्थानिक शासन संस्था आहेत मग याबद्दल कोणकोणत्या तरतुदी आहेत, महाराष्ट्रामध्ये यांचा काम कशा पद्धतीने चालतं हे सगळं आपल्याला पाहायचंय.
आणि मग शेवटी जे काही इतर घटक राहिलेले आहेत जसं त्यामध्ये लोकायुक्त, नीती आयोग, नंतर राजकीय पक्ष. राजकीय पक्ष सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे. सध्या भारतामध्ये राजकीय पक्ष कशा पद्धतीने काम करतात, समजा एखाद्या पक्षाला जर राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा द्यायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत राजकीय पक्षासाठी, नंतर पक्षांतर विरोधी कायदा, पूर्ण आपला जो मॉड्यूल आहे ना त्याच्यामध्ये आपण सारखं उच्चार करणार आहोत पक्षांतर विरोधी कायद्याचा, तर तिथे तर तुम्हाला समजेलच, पण एक स्पेसिफिक नॉलेज तुम्हाला माहिती आहे म्हणून, माहिती पाहिजे म्हणून आपण शेवटी सुद्धा पक्षांतर बंदी कायद्याबद्दल माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तसंच मानवी आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाबद्दलची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर मग इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता की आपण हे मॉड्यूल कसं कव्हर करणार आहोत, कोणकोणते लेक्चर्स, कोणकोणत्या टॉपिक्सवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मग आपण पुढचं लेक्चर, आपलं पहिलंच लेक्चर असणार आहे घटने निर्मिती बाबत. तर तयार राहा आपल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी, थोडस प्रिपेअर करून ठेवा स्वतःला, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये, सगळं आपण एकदम सिम्पल वे मध्ये आपल्याला समजून घ्यायचंय. ओके, मग आता आपण इथेच थांबूया. बाय.